अहमदनगर न्यूज, आवाज सत्याचा। अहमदनगर न्यूजची तिसरी बातमी। बाजार समितीचे माजी संचालक मारुती रेपाळे आणि श्रावण गायकवाड या दोघांमध्ये बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दूरध्वनीवर संपर्क झाला। दूरध्वनीवर संपर्क झाल्यानंतर या संभाषणाची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे। दूरध्वनीवरून बोलताना मारुती रेपाळे यांनी बाजार समितीच्या कारभाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। सयाजी गायकवाड आणि अशोक कटारिया या दोघांची बाजार समितीची गैरकारभार केला, या कारभाराला विरोध केला अशी जाहीर कबुली मारुती रेपाळे यांनी हॅलो, नमस्कार। नाव आलं असेल माझ, काय नाव आलंय माझ तुमच्या ट्रू कॉलरला? अच्छा अच्छा, मी टाकड डोकेश्वरहून बोलतोय। रात्री तुम्ही ते तुमचं मनोगत व्यक्त केलं तुम्ही त्या टाकड डोकेश्वरला, आपण उपकृषी बाजार समिती निर्मिती करणार, हो की नाही? हे जवळजवळ मी 30 वर्षापासून ऐकतोय। चालूच नाही आमच्या गावाला कृषी होत, जे शेती रोजगाराची निर्मिती झाली असती, चौकात झाली असते। ते काय झालं मध्ये ते लोकांनी चालू केलं होतं, त्याला ते काही रिस्पॉन्स नाही मिळाला मला वाटतं। नाही नाही, हे चुकीची माहिती आहे रेपाळे तुम्हाला। एकदम चालू एकदा केलं होतं ना काहीतरी? नाही नाही, मी त्या गोष्टीचा साक्षीदार आहे। जमीन बोला 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 बोला, हेच आहेत का? नाही नाही, म्हणजे परिस्थिती अशी आहे। बोला। एक मिनिट, नेमकं आम्ही प्रचारात आहे। नाही पण ही दिशा वक्तव्य येतात त्यामुळे तुम्हाला फोन केला मी। हा, दिशा बोलतो असं काही नाही, तिथे जागा आहे आपली ना। कुठं? टाकळीला। टाकळीला तुम्ही पाहिली का जागा? नाही नाही नाही, आता महाशिवजी तिकडे कॉपरेट घेऊन दिलेली ना त्या जागेच्या बदल्यात। डोंगराला कुठं कृषी उत्पन्न बाजार समिती असते का रेपाळे सरकार? नाही नाही, बाजार समितीचं असं एकदा हे झालं ना, आता निफ्टीला कधी चालणार असं वाटलं होतं का तुम्हाला? ती रोडच आहे। नाही नाही, रोड तर आहे, पण शेवटी ज्यावेळेस बाणाभाऊनी इकडे आणली तर चालणार वाटलं का तुम्हाला तिकडे? आम्हाला सुद्धा वाटलं नव्हतं। अहो पण आम्ही 35 वर्ष हेच पाहतोय ना, एक आवरा खंडपीठाचा निकाल किंवा भाषण, ते बरोबर आहे, ते आहे तेवढं, ते प्रकरण ते माहित आहे आम्हाला, त्याला ते माझा विरोध होता, पण ते त्याच्या मला आता काय पर्याय नसतो ना, काय सत्य पुढे शांत पण नाही चालत ना, माझा पूर्ण विरोध होता त्या टायमाला। त्यांना म्हणलं ते फेडावं लागेल, म्हणलं सभाजी गायकवाडला आणि त्यांना म्हणलं ते फेडावं लागेल बाजार समिती, ज्यावेळेस मी आलो त्यावेळेस तिथे हे झालं, म्हणजे काहीतरी झालं तिथं, इकडे सुद्धा काही नव्हतं। आम्ही 1167 जनावर काहीतरी केलं ना, कशी आम्हाला माहितीये। हा, तू एकटी केलं होतं ना तिथं? अहो पण ह्या त्याचं नाव तर नाही मला घेऊशी वाटत, माहित आहे, पण ते आम्ही टाकळी डोकेश्वरला कृषी उत्पन्न बाजार समिती चालू करणार, अरे कोणत्या बेसवरती करणार? तुम्हाला बेस आहे का? नाहीच आहे। बेस असं काय त्याला, बेस काय सर्वांना होऊ शकत ना, सगळ्यांनी काय होऊ अवघड काय त्याला? बरोबर नाही तिथं जाऊ दे, तीन असू द्या, दुसरी जागा घेऊन नाही करू शकत। 35 वर्ष परत गम बन फिरवायचं, राजकारणात राजकारणात हे चालूच राहते ना शक्य, म्हणजे किती शेतकऱ्याची दिशा बोल झालेली आहे माहितीये। 35 पारनेर तालुका, आम्ही टाकळ डोकेश्वर चौफुल्याचं गाव, तिथं 100 दिवसं रोजगार निर्मिती झाली असती, आणि ते आम्ही त्याच्यापासून वंचित राहिलो। टाकळेकर जास्त बोलत नाहीत, नाही हे वास्तव आहे। थोडं काय झालंय, थोडं जे आहे ना पाण्याचा स्कोप कमी आहे ना तिकडे थोडासा, पाणी तलाव भरलाय आमचा। नाही 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 नाही, शेतीचं नाही ना, शेतीला कुठे तुम्हाला सगळं मांडवा येथून तिथून सगळीकर माल सप्लाय याचा फुल्यावर होतो। हा हा हा, आणि ते आणि तुम्ही म्हणे कृषी उत्पन्न बाजार समिती चालू करणार,
अरे पण तुम्हाला वाग नाही काय नाही, तुम्ही कोणत्या बेसिस कृषी उत्पन्न बाजार समिती चालू करणार? मग एवढे वर्ष काय झालं बाबा त्याचं, हे मला विचारायचं होतं. आणि आता नेत्याच्या डोक्यात आले होते, करू शकतो ना काही नाही. डोक्यात आलो काही करू शकतो ते माणूस. बापरे, नेत्यांना पार्श्वभूमीच माहिती नाही ना. नाही जरी नेत्यांचं कसं होतं, आता त्यांच्या डोक्यात जर संकल्पना आली उद्या तर ते करू शकतो. ही गाडी घेऊ का नाही, ती गाडी नाही घ्यायची ना. चालेल, तुम्ही मला मी ओळखलं नाही पण नाव मला लक्षात नाही आलं. येईल तुमच्या लक्षात, ठीक आहे चालेल. चेन्नई काल तर तुमचं रेकॉर्डिंग केलं मी, त्याच्यावर मी विचार करत होतो काय हे बोलतायत बुवा. चर्चा पण खूप वेळाला झालेली आहे पण तुमच्या मी लक्षात येईल ना, त्याला विनाविलाच आहे. नाही नाही, मग आता ते काय फोनवर काय काय जजमेंट लक्षात येईन माझ्या, सॉरी. आता काय अहो, आपण लई माणसं आहोत. नाही लक्ष राहू काही येईन आवाज, मला काय आलंय आवाज रेंज लक्षात. तुम्हाला काही बोललो नाही, हे दिशा भूल नाही काय त्याला. नाही नाही, त्याला काय फरक पडतो, जे सत्य घटना आहे ती बोलली काय वाईट नाही त्याच्यात. जे खरं वास्तव्य बोललं, मी वास्तवादीच माणूस आहे, मला वास्तव्य बोलले तर काहीच वाईट वाटत नाही. जे खरं आहे ते आहे ना, तुम्ही एकदम परफेक्ट बोललेत. त्याचं अजिबात आहे बघा, जो माणूस नैतिकता आहे ना, मला त्याचं काठीच तुमचं वाईट वाटलं नाही. मी दुसरे शब्द बोललो असतो काही मी, असं काय नाही. म्हणजे जे तुम्ही एकदम बोलले ते एकदम परफेक्ट बोलले. म्हणजे याचिका करता, कोर्टाचा निकाल, हे खरेदी कर. अहो, तुमची दिशाभूल केलेली आपल्या शेतकऱ्याची या माणसांनी केली नाही, केलेली दोघांनी केलेली. एकानी विकलं आणि एकानी त्याच्यावर फक्त मारुती रेपळ्याचीच सही नाहीये. आख्या संचालक विरोध म्हणून मारुती रेपळ्याची कधी येऊन रजिस्टर उचकायचं, टाकळीची जागा आणि वर्णिगोची जाग्यावर त्या मिटिंगला मारुती रेपळे गैरहजर आणि सही नाही. तुम्हाला माहितीसाठी सांगतो, तुम्ही किती जरी मला अभिनंदन आहे तुमचं त्याबद्दल. आणि त्याच्यावरून मला राग आला, म्हणजे त्या गोष्टीवरून त्यांचा आहे ना माझा राग आलाय सगळ्यांना. माझ्या संघ 2 वर्ष बोलत नव्हते सभाजी काय करून आशेट. म्हणजे तुम्हाला स्वस्त मी एकटाच संचालक आहे, विरोध नोंदवणार का याला माझा विरोध आहे. म्हणजे तुम्ही प्रोसिडिंग बुक त्या तारखेची येऊन बघा कधी. नाही, याच्याबद्दल मी प्रशांतशी बोललो, शिवाजी सातपुतेशी बोललो, का हे आपल्या शेतकऱ्यांची दिशाभूल केलेली आहे या माणसांनी. बरोबर केलेली आहे ते खरं एक वास्तव खरंय. माझा मित्र आहे तो माझा मित्र आहे, चांगलं आहे ते, त्याच्या विषयी नाही आज उच्चित. म्हणजे जवळचे मित्र आहेत आम्ही पहिल्यापासून एकत्र. या गोष्टी तुम्ही म्हणता ते मान्य आहे मला. हे लोक तुम्ही म्हणता असं नाही, तुम्ही म्हणता असं नाही, हे अजून बरेच लोक तेच म्हणलेत, हीच गोष्ट म्हणले तुम्हाला माहित आहे. काल तुमचं भाषण चालू असताना मी पत्रकार कक्षात होतो, म्हटलं माझ्या 7-8 पत्रकार होते जवळ बसलेले. म्हटलं हे आज जिथं टाकळी डोकेश्वरला रोडच जागा होती आमची, ती जागा लाखो रुपयाला गेली आणि ती आम्हाला इकडे जागा दिली. तिथं नाही वाघ, तिथं नाही कोणती फॅसिलिटी. हे बाजार समितीला 10 टायर गाड्या चालणार, तिथं आहे का रे म्हटलं आपल्याला जागा. 5 फुटातून जाईल ही जागा तुम्हाला. हे वास्तव सांगायचं होतं रेपाळे साहेब. आणि आता मी माझी ओळख सांगतो तुम्हाला. मी श्रावण गायकवाड टाकळी डोकेश्वर. अरे बापरे, असं आवाज क्लिअर काय घेवाय ना, जे आवाज होती ना ती. नाही ते काय झालं, इकडेच आहे मी याच्यात इकडं. आवाज श्रीकांत बोललो, सगळ्यांना बोललो, कारण आम्ही वैचारिकता शिकलो, ते विजय आवटी पासून शिकलो, सगळ्यांपासून शिकलो. आणि मी एक प्रेस फोटोग्राफर, हे सगळं माझं येईल. चालेल, ठीक करतो फोन. ओके, ठीक आहे. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी अहमदनगर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा.
आणि बेल आयकॉन प्रेस करा.